दोस्तों, आज हम बेलगाम में है, बेलगाम के मार्केट है। आज होली का त्योहार इधर मनाया जा रहा है। इधर तरह तरह का सब सामान मिलता है। अभी पहले फोटो में देखा वो गणेश का मंदिर है। इधर एक गोका वाटरफॉल है नजदीक, थोड़ा एक 40 किलोमीटर उधर भी एक गणपति का मंदिर है और स्विमिंग जो स्विमिंग ब्रिज भी है। किरण शानबाग जे ओनर ऑफ अ सत्कार, त्यांचं हे वेगळं वेगळं अवॉर्ड आहे क्लबचं, फुटबॉल क्लब। ये सब इधर रेस्टोरेंट में, उनका रेस्टोरेंट है इधर, ये डिस्प्ले किया है। ये सत्कार होटल का रेस्टोरेंट। नमस्कार, एक किरण शानबाग आहे, ओनर ऑफ सत्कार। मला सांगा, इकडे आता बेळगावमध्ये बघण्यासाठी काय काय आहे? आपल्या फोर्टमध्ये कमल वस्ती आहे, ओके, स्वामी विवेकानंद आश्रम, कपिलेश्वर टेम्पल हे आहे आपल्याकडे, मिल्ट्री महादेव, ओके, आणि भरपूर ठिकाणी आहेत बघण्यासारखं। बरं, तुम्हाला दोन दिवस काढावे लागतील। दोन दिवस म्हणजे इकडे दोन रात्री थांबावे। आणि तुमचा क्लब आहे ना, तर क्लब काय आहे तो? ऍक्च्युली इकडे फुटबॉल क्लब आहे। फुटबॉल क्लब आहे? अरे वा, तुम्ही ऍक्च्युली टुरिझम आणि फुटबॉल, फुटबॉल म्हणजे गोवाचा लोकप्रिय खेळ आहे हे भेटून चांगलं वाटलं। आणि तुम्हाला ते अवॉर्ड्स पण मला चांगले येईल। थँक्यू। बेळगावमध्ये आता काय काय सांगितलं तुम्ही? ते एक आहे ते किल्ला, फोर्ट, किल्ला आहे, फोर्ट, आणि दुर्गादेवी मंदिर आहे, दुर्गा मंदिर, आणि कमल बस्ती। कमल बस्ती, कमल बस्ती मध्ये काय बस्ती? जैनची असते ना मंदिर, हा, जैनचं मंदिर आहे, दैवी मंदिर आहे कमल बस्ती मध्ये। हा, स्वामी विवेकानंद आश्रम आहे, आणि एवढं, आणि हे पण आहे ना तिकडे गोकाक, गोकाक फॉल्स, आणि तिकडे गोकाक फॉल्स मध्ये काय आहे ते वॉटरफॉल, वॉटरफॉल आहे ते, गणपती देऊळ पण आहे म्हणाय का ना, फॉल्स म्हणा। बरं, थँक्यू।